नमस्कार, मी रश्मी। शालिनी प्लस बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया हेडलाईन। सार्वजनिक क्षेत्रातील 3 सर्वात मोठ्या बँकांचे होणार विलीनीकरण, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींची घोषणा। इंधन दरवाढीला लागला ब्रेक, आकडेवारीत कोणतीही वाढ नाही। भीमा कोरेगाव प्रकरणी आज पोलीस सर्वोच्च न्यायालयात सादर करणार पुरावे। राफेल विमान प्रकरणी काँग्रेस करणार गौप्य स्फोट। आणि दम असेल तर वेगळे लढून दाखवावे, चंद्रकांत पाटील यांचं आवाहन। सार्वजनिक क्षेत्रातील 3 सर्वात मोठ्या बँकेच्या विलीनीकरणाची घोषणा केली आहे। ही बँक व्यवहार करण्यासाठी 1 एप्रिल पासून सुरुवात करणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं आहे। बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँकेच्या विलीनीकरणातून सर्वात मोठी असून तिचा 3रा क्रमांक असणार आहे। या तिन्ही बँका एकत्र केल्यामुळे याची क्षमता वाढणार असून ग्राहकांना आकर्षक स्कीम देखील दिल्या जाणार आहेत। सरकारने सोमवारी 3 सरकारी बँका, बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँकेच्या विलीनीकरणाची घोषणा केली आहे। या तिन्ही बँका एकत्र केल्यावर 14.82 लाख करोड रुपये एकत्र येणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही घोषणा केली आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज कोणतीही वाढ झालेली नाही, मात्र सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे असं म्हणता येणार नाही, कारण सप्टेंबर महिन्यापासून इंधन दरवाढीची मालिका सुरूच आहे। त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने आज विश्रांती घेतली आहे असंच म्हणावं लागेल। मुंबईत पेट्रोलचे दर आज 89.56 रुपये आहे, तर डिझेल 78.42 रुपयांना विकलं जात आहे। सप्टेंबर महिन्यात गेल्या 18 दिवसात पेट्रोलचे दर जवळपास 4.25 रुपयांनी वाढले आहेत। राज्यातील 12 जिल्हे वगळल्यास बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या दरांनी 90 पार केली आहे। मुंबईसह कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे तर विदर्भातील वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर 90 रुपयांच्या जवळपास आहे। उर्वरित 24 जिल्ह्यात दरांनी 90 गाठले आहे। सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 सप्टेंबरला मुंबईतील पेट्रोलचे दर 86.09 रुपये प्रति लिटर इतके होते। आज हा दर 89.54 रुपये झाला आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। सर्वोच्च न्यायालयात पुणे पोलिसांची कसोटी लागणार आहे। एल्गार परिषद आणि त्यानंतर उसळलेल्या भीमा कोरेगाव मधील दंगलीत हात असल्या प्रकरणी स्थानबद्ध करण्यात आलेल्या 5 जणांविरोधात आज सर्वोच्च न्यायालयात पोलिसांना पुरावे सादर करायचे आहेत। पुरावे सबळ नसल्याचं लक्षात आल्यास FIR रद्द करू अशी सक्त ताकीद सर्वोच्च न्यायालयाने याआधीच्या सुनावणीत दिली आहे। त्यामुळे आज पुणे पोलीस नेमके काय पुरावे मांडतात यावर प्रकरणाचं भवितव्य ठरणार आहे। महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन 5ही स्थानबद्ध आरोपींविरोधात पुरावे असल्याचं सांगितलं होतं। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पुणे। राफेल विमान सौद्या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन एक मोठा गौप्य स्फोट करण्याची काँग्रेसने तयारी केली आहे। दरम्यान माजी संरक्षण मंत्री MK Antony यांनी आता या वादात उडी घेतली आहे। UPA पेक्षा स्वस्तात विमाने मिळत होती, तर मग 126 ऐवजी 36 विमाने का घेतली असा सवाल अँटनी यांनी केला आहे। राफेल विमान खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता। आरोपानंतर त्यांनी थेट पंतप्रधान मोदींवर याबाबत टीका केली होती। राफेल विमानांच्या खरेदीवरून यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैदी सुरू झाल्या। दरम्यान राहुल गांधी यांनी या प्रकरणात अनिल अंबानी यांचं देखील नाव घेतलं होतं। यावर प्रतिक्रिया देताना अनिल अंबानी म्हटले की काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे आरोप बिनबुडाचे आणि दुर्दैवी आहेत, अखेर सत्याचाच विजय होईल। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। काँग्रेस राष्ट्रवादीने आमचा धसका घेतला आहे, त्यांच्या दम असेल तर वेगवेगळे लढून दाखवावे असे चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केलं आहे, ते साताऱ्यामध्ये बोलत होते।
चौकातील गणपती आता घरात घेऊन जाण्याची वेळ आली असून डॉल्बीवर सिनेमातली गाणी लावण्यापेक्षा भजणे लावा आणि नाचायचे असेल तर प्रत्येक गावाबाहेर मैदान असते त्या ठिकाणी जाऊन धिंगाणा घाला. हा संदर्भ नसीम खान, उदयनराजे, धनंजय मुंडे यांना जोडू नये. तसेच संजय निरुपम यांनी युपीतील लोकांना महाराष्ट्रात आरक्षण मिळावे या केलेल्या मागणीबाबत चंद्रकांत पाटील यांनी या देशात लोकशाही असल्याची टीका केली. 400 कोटी पाहिजे आणि 400 कोटी दिली आणि मग ते 400 कोटीमध्ये होणाऱ्या कामाला काही अर्थ नाही, ते वाया जात होतं. आता आपल्याला भरीव पैसे आले, कर्ज असेल ते फेडणार होत आपण, भरीव पैसे आले. आता हे प्रकल्प टाईमबाऊंड 1-2 वर्षामध्ये पूर्ण होते. जिल्ह्यातून भाजपच्या कार्यकर्त्याकडून तुम्हाला लोकसभेची किंवा विधानसभेची मागणी होती, त्याबद्दल काय विचार केला का? मी निवडणूक लढवण्याचा आणि सातारा जिल्ह्यातला तर काही मुद्दाच नाही माझा, मी कुठून लढवायचं हे पक्ष ठरवेल. पण सातारा जिल्ह्याचा लोकसभेचा उमेदवार कमळ चिन्हावर विजय होईल आणि सातारा जिल्ह्यामध्ये एकूण ज्या 8 विधानसभेच्या जागा आहेत त्यातल्या किमान 6 जागा आम्ही जिंकू अशी पूर्ण व्यूहरचना आम्ही केलेली आहे. आणि त्याच्यामुळेच घाबरून रोज उठून भांडणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर एकत्र आले. तुमच्या माध्यमातून माझं त्यांना आव्हान आहे, चॅलेंज आहे, हिंमत असेल तर वेगवेगळे लढा. या देशामध्ये लोकशाही इतकी आहे की कोणाला काही म्हणता येतं. बघू ना, पदवीधरला अजून माझी टर्म अजून 2 वर्ष आहे, 2 वर्षामध्ये काय काय. हां, मुळात धनंजय मुंडे, उदयनराजे, नसीम खान ह्या कोणाचाही संदर्भ न देता इंडिपेंडेंटली मला सार्वजनिक गणपतीविषयी काही म्हणायचं आहे आणि ती तुम्ही संधी दिलेली आहे. ते म्हणजे जेव्हा का लोकमान्य टिळकांनी घरातला गणपती चौकात आणला, तो आणला लोकांना संघटित करायला, लोकांना लोकांचं प्रबोधन करायला, तर त्या तो पारतंत्र्याच्या काळामध्ये आवश्यक होता. आता स्वातंत्र्य मिळालं, आता तो चौकातला गणपती जायतो पुन्हा घरात जायला पाहिजे आणि घरी अतिशय सागर संगीत सगळ्यांनी पूजा करावी, भजनं म्हणावी, कीर्तनं करावीत. चौकात करायचं असेल तर तो सगळ्या गावाचा म्हणून एक करा आणि चौकात चौकात करायचं असेल तर त्याचं काहीतरी मांगल्य पाळा ना. गणपतीच्या पुढे सिनेमातली गाणी कशी काय? ह्यात कुठेही मी धनंजय मुंडे आणि नसीम खान आणि उदयनराजे काही संदर्भ देत नाही, माझं माझं व्यक्तिगत मत मांडतो आहे. किंवा तुम्हाला समजा डॉल्बी पण लावायचं असेल तर भजनं लावा, समजा जरा जोरात आहे त्याच्या भजनं लावा डॉल्बीवर. तर ती सिनेमामध्ये नाचणारी गाणी जी आहेत ती कशासाठी? आणि एवढी आपली नाचण्याची हौस आहे तर प्रत्येक गावाला एक ओपन ग्राउंड असतं, तिकडे जाऊन मस्त मग तिथे मग सांगू आपण ना की तिथे जरा वाजवायला द्या परवा, लोकांना त्रास नको. शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी, सातारा. बार्शी शहरात केंद्र आणि राज्य सरकार विरोधात महागाई बाबत बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. भारिप बहुजन महासंघ यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्व पदाधिकारी उपस्थित होते. गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात तसेच बार्शी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि 7-12 कोरा करून सरसकट कर्ज माफी द्यावी यासाठी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. वंचित कार्ड धारकांना रेशनिंगचा माल द्यावा आणि मालाच्या पावत्या देण्याची सक्ती करण्यासाठी हे बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. तसेच रमाई आवास योजनेचे अनुदान 1 लाख रुपयांनी वाढवावे, नाहीतर तहसीलदार यांनी शासकीय दराने वाळूचा पुरवठा करावा या मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शालिनी प्लस साठी समाधान चव्हाण, बार्शी. जागतिक वारसा स्थळांचे नामांकन मिळालेले कास पठार रंगीबिरंगी फुलांनी बहरून गेला आहे. 35 ते 40 प्रजातीच्या रानफुलांनी निसर्ग सौंदर्यात आणखी भर घातली आहे. देशभरासह विदेशातील पर्यटकांनाही आता कास पठाराची भुरळ पडली आहे. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. बालकवींच्या ती फुलराणी कवितेतील या ओळींच्या अनुभूतीला कास पठारावर प्रारंभ झाला आहे. येथे 1-2 नव्हे तर असंख्य रानफुलांच्या रंग सोहळ्यात न्हाऊन निघायला सुरुवात झाली आहे. सध्या 35 ते 40 प्रजातींच्या रानफुलांनी निसर्ग सौंदर्यात आणखीन भर घातली आहे. फुलांच्या हंगामाची पहाट घेऊन कासची पूर्वा उजाडत आहे. कास पठार हे वर्ल्ड हेरिटेज समितीने जुलै 2012 मध्ये मान्य केलेल्या पश्चिम घाटातील 39 ठिकाणांपैकी एक आहे. पश्चिम घाटाला जागतिक वारसा स्थळाचे नामांकन मिळाले आहे. जागतिक वारसा स्थळ म्हणून नावलौकिक मिळवलेले कास पठार आता विविध रंगी रानफुलांनी बहरू लागले आहे. त्यामुळे फुलांच्या बहाराबरोबर पर्यटनाला देखील बहार येणार असून जिल्ह्यासह देश विदेशातील पर्यटकांची पावले आता कास पठाराच्या दिशेने पडू लागणार आहे. जागतिक
युनेस्कोने जेव्हा साताऱ्याला इथं येऊन पाहणी करून कासला जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलं तेव्हा खऱ्या अर्थानं कास पठाराची पब्लिसिटी झाली, ती अख्ख्या जगामध्ये झाली. आज मी इथं बघतोय जवळपास 1.5 ते 2 हजार गाड्यांची रांग लागलेली आहे आणि पंजाब परदेशातून सुद्धा इथं पर्यटक येत आहेत. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे इथली जी फुलं आहेत ती अन्यत्र कुठेही येत नाहीत, ह्या उत्सुकतेपोटी बऱ्याच लोकांची गर्दी इथं झालेली आहे. अतिशय सुंदर असं वातावरण आहे इथं, खूप छान वाटतंय, मस्त धुकं पडलेलं आहे आणि खरं पृथ्वीतलावरचा स्वर्ग बनावा अशी ही जागा आहे असं मी सांगू इच्छितो. आम्ही पुण्यावरून आलो आहे, हॉलिडे स्पेंड करायला आलो संडेला. ॲक्च्युली TV वरच ऐकलं होतं कास पठाराबद्दल आणि इट्स अ ब्युटिफुल वेदर हिअर, सो वी आर एन्जॉईंग. फुलं आले डिफरंट टाईप्सचे, निरनिराळ्या कलर्सचे. आता सेकंड सेक्शन एक राहिला आहे, पेंडिंग आहे, तो पाहायला निघालात आता परत. इट्स ऑसम वेदर. शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी सातारा. गणेशोत्सवात मंडळे कोट्यवधी रुपये खर्च करतात, मात्र या प्रकाराला अपवाद ठरून काही गणेशोत्सव मंडळे आदर्शही तयार करतात. असाच आदर्श तयार केला आहे कराडमधील नवयुवक गणेश मंडळाने. गावातील कुणाचाही मृत्यू झाला तर अंत्यविधीचा सगळा खर्च हे मंडळ उचलते. पाहुयात ही बातमी. गणेशोत्सव कसा साजरा करावा, डॉल्बी गुलाल पाहिजे की नको, अशा अनेक गोष्टींवर चर्चा होते. अनेकदा सगळीकडे गणेशोत्सव मंडळांमध्ये हिडीस प्रकाराची चर्चा होते, मात्र काही गणेशोत्सव मंडळे खूप चांगलं काम करून समाजाला आधार देत असतात. कराड तालुक्यातील उंडाळे या गावातील नवयुवक गणेश मंडळाने गावातील कुणाचाही मृत्यू झाला तर त्याच्या अंत्यविधीचा सगळा खर्च ते करत आहेत. 3,000 लोकसंख्येच्या गावात 2 वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातोय. ग्रामीण भागात एखाद्या कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अंत्यविधी करण्यासाठी 5,000 खर्च येतो. अगोदरच दवाखाने आणि औषधांवर झालेल्या खर्चामुळे अशा कुटुंबासमोर आणखीन मोठं संकट कोसळतं. अशा सर्व परिस्थितीचा विचार करून नवयुवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अंत्यविधीचा खर्च उचलला आहे. गावची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे गाव विस्तारत गेलाय. गाव बऱ्याच मोठ्या प्रमाणात विस्तारल्यामुळं गावातील काही एका टोकाची व्यक्ती जर मृत झाली तर त्या गावातल्या सर्व लोकांना समजत नव्हतं. एखाद्या गोरगरीब कुटुंबातील एखादी व्यक्ती मृत झाली तर ती सगळ्यांना समजत नसल्यामुळं मंडळानं गावातल्या मुख्य चौकात श्रद्धांजली कॉर्नर म्हणून एक सुरू केला. त्या श्रद्धांजली कॉर्नरचा हेतू असा आहे की गावातील कोणती व्यक्ती मृत झाली तर त्याचे डिजिटल करून इथं श्रद्धांजली पर डिजिटल आम्ही लावतो. त्यामुळं सर्व गावाला गावातील आपल्या एखाद्या व्यक्ती मृत झाल्या किंवा रक्षाविसर्जनचा कार्यक्रम कधी आहे हे ह्या श्रद्धांजली कॉर्नरवरच्या डिजिटलमुळं समजू लागल्या. गणेश मंडळानं आत्तापर्यंत 50 व्यक्तींचा अंत्यविधीचा खर्च म्हणजे केलेला आहे. आणि ह्याच्या मागला उद्देश असा की आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहे म्हणून नुसतं बोलून नाही करता कृतीतून काहीतरी दाखवावं म्हणून आमच्या ज्येष्ठ सभासदांनी आमच्या पुढे जे आदर्श घालून दिला आहे त्याप्रमाणे आम्ही ती वाटचाल पुढे करत आहोत. आत्तापर्यंत 50 लोकांचा तो अंत्यविधीचा खर्च मंडळाने आमच्या केलेला आहे. त्यात आमचे आत्ता तरुण कार्यकर्ते ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशांनी त्या उपक्रमासाठी आपल्या यथोचित जेवढी करता येईल मदत एवढी केलेली आहे. आणि आतापर्यंत आमच्या गावाचं म्हणजे प्रत्येक समाजाच्या म्हणजे दफन विधीचा सुद्धा जर खर्च असेल तर तो आम्ही पैशाच्या स्वरूपात देतो आणि बाकीचा खर्च आहे तो सरपण वगैरे तो आम्ही पोच इथं स्मशानभूमीत सर्व मंडळाच्या खर्चानं आम्ही करत असतो. मी भीमराव कृष्णत पाटील उंडाळे. माझ्या आईचा मृत्यू झाला त्यावेळेला नवयुवक गणेश मंडळाच्या कार्यकर्ते यांनी या इथं पुढे येऊन संपूर्ण जे काही लागणारा अंत्यविधीसाठी जे खर्च आहे ते संपूर्ण त्यांनी तो भागवला. त्यावेळेला आमची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे
त्या नोईक मंडळाचं मी आभार आहे. त्यावेळेला आमच्या घरची परिस्थिती अशी नाजूकच नाजूक असल्यामुळं मंडळा नवी गणेश मंडळानं आमच्या कुटुंबात इथं येऊन सगळी आमचे आर्थिक प्रतिनिधी असल्यामुळं सगळी खर्चाची बाजू ही मंडळानं उचलली. शालिनी प्लस साठी सकलेन मुलांनी कराड. पैठण येथील चित्रकार गणेश श्रीधर गोजरे यांनी गणेशोत्सवानिमित्त आपल्या घरगुती गणपती समोर भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनातील महत्वपूर्ण प्रसंगावर अटलवाणी हा देखावा साकारला आहे. पाहुयात हा त्यांचा अटलवाणी देखावा. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनातील महत्वपूर्ण प्रसंग त्यांनी प्रधानमंत्री असताना घेतलेले निर्णय, जसे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, भारत पाकिस्तान लाहोर बस सेवा, अणुबॉम्ब चाचणी, स्कूल चले हम असे भारताच्या विकासातील महत्वपूर्ण घटक जे वाजपेयी यांनी पूर्ण केले, त्या सर्वांची देखावा रूपी प्रतिकृती तयार करण्यात आली. मेरी 51 कविताए, मेरी संसदीय यात्रा, अमर बलिदान, लोकसभा में अटलजी या अटलजींच्या पुस्तकांचा देखावा दाखवण्यात आला आहे. अटलजी आणि मदर तेरेसा, बाळासाहेब ठाकरे, लालकृष्ण अडवाणी, गोपीनाथ मुंडे यांच्या भेटीची क्षणचित्रे दाखवण्यात आली आहेत. तसेच या देखाव्यात महत्त्वाचे आकर्षण अटलजींचे भाषण, जे की LED माध्यमातून दाखवले आहे. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे अटलजींना श्रद्धांजली अर्पण करताना देखाव्यात दाखवण्यात आले आहे. हा देखावा तयार करण्यासाठी 7 ते 8 दिवसाचा कालावधी लागला असल्याचं गोजरे यांनी सांगितलं आहे. विदेश मंत्री के नाते मैं अफगानिस्तान गया था. आपको सुनकर ताज्जुब होगा. अफगानिस्तान के अपने मेजबानों से मैंने कहा, मैं गजनी जाना चाहता हूं. गजनी से ठन गई. जूझने का मेरा कोई इरादा न था, जूझने का मेरा कोई इरादा न था. मोड़ पर मिलेंगे इसका वादा न था. रास्ता रोक कर खड़ी हो गई. ये लगा जिंदगी से बड़ी हो गई. मौत जिंदगी से बड़ी कैसे हो सकती. जूझने का मेरा कोई इरादा न था. मोड़ पर मिलेंगे इसका वादा न था. रास्ता रोक कर वह खड़ी हो गई. यूं लगा जिंदगी से बड़ी हो गई. मौत की उम्र क्या, मौत की उम्र क्या, दो पल भी नहीं. जिंदगी सिलसिला आजकल की नहीं. मैं जी भर जिया. मौत जिंदगी से बड़ी कैसे हो सकती. जूझने का मेरा कोई इरादा न था. मोड़ पर मिलेंगे इसका वादा न था. रास्ता रोक कर वह खड़ी हो गई. यूं लगा जिंदगी से बड़ी हो गई. मौत की उम्र क्या, मौत की उम्र क्या, दो पल भी नहीं. जिंदगी सिलसिला आजकल की नहीं. दे गणेश गोजरे सरांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारधारेचा खूप छान देखावा केलाय. आम्हाला एका तक्षण आम्ही त्यांचे ते देखावा बघण्यासाठी आलो. तो बघून खूप छान वाटतंय. त्यांनी अटल बिहारी वाजपेयीजींची सगळ्या विचारधारा इथे व्यवस्थितपणे मांडलेला आहे. ते सगळं लक्षात येत आहे आपल्या आणि आम्हाला खूप छान वाटलं असं बघून. अशा गोष्टींमुळं अटल बिहारी वाजपेयींबद्दल ज्या गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या त्यासुद्धा त्या देखाव्यातून आम्हाला खूप सगळ्या आज माहीत झाल्या. मी सध्या गणेश गोजरे सरांच्या घरी आलेलो आहे. मला माहिती झालं की गणेश गोजरे सरांनी गणपतीसमोर अटलजींच्या स्मारकांचा देखावा रेखाटलेला आहे. त्यामुळे मी इथं तो देखावा पाहण्यासाठी आलेलो आहे. अत्यंत सुंदर पद्धतीने हा देखावा गणेश सरांनी खूप सुंदर पद्धतीने रेखाटलेला आहे. शालिनी प्लस साठी सुरेश वायभट, पैठण. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. अप्पा, ही चिठी खाणं कसं चबाती आहे. सुबह सुबह शुरू. अप्पा, ये आवाज दिखती क्यों नहीं. दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. हुँ? ये पहिया चलता कैसे है. माँ को आपकी तरह मूछें क्यों नहीं होती. अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते. अप्पा अप्पा बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. घर चला. अप्पा अप्पा, ये पेड़ की इधर. सुबह शाम सवाल पे सवाल. अरे, इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते. गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा. इसे सरकारी स्कूल भेजो ना. अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ, पक्का. अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है. कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर चाहिए तो. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार. अब पढ़ना पक्का.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूया पुढील वृत्त. अनेक वेळा रुग्णालयात रुग्णांना असुविधेचा सामना करावा लागतो अशीच काहीची स्थिती झाली आहे जळगाव मधल्या एका उपजिल्हा सामान्य रुग्णालयाची. पाहूया त्या संदर्भातील ही बातमी. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात तालुक्यातील विविध ठिकाणाहून रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र या ठिकाणी रुग्णालय सलाईनवर असल्याचं आढळून आलं असून येथे रुग्णांना पुरेशा सुविधा मिळत नसल्याचं चित्र दिसून येत आहे. या रुग्णालयात रुग्णांना सलाईनसाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. एवढेच नाही तर रिकामी झालेली सलाईनची बाटली स्वतः रुग्णांना नेऊन द्यावी लागत आहे. तसेच रुग्णालयात पुरेसा औषध साठाही उपलब्ध नसून रुग्णांना वेळेवर औषधे देखील मिळत नाही. तर वेगवेगळ्या आजारांवर उपचार घेण्यासाठी आलेले रुग्ण आणि प्रसूतीसाठी आलेल्या महिला यांना एकाच ठिकाणी ठेवले जाते. त्यामुळे रुग्णांना विशेषतः महिला रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. एवढेच नाही तर या ठिकाणी डॉक्टरांची कमी असून वेळेवर डॉक्टर देखील उपलब्ध नसतात. पाण्याची गैरसोय, स्वच्छतेची गैरसोय, त्यामुळे या ठिकाणी रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी होत आहे. शालिनी प्लससाठी रवी गोरे, जळगाव. ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर आणि अभिनेत्री जुही चावला ही प्रसिद्ध जोडी तब्बल 20 वर्षानंतर एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. सोशल मीडियावरून या संदर्भात घोषणा करण्यात आली आहे. 1996 साली प्रदर्शित झालेल्या दरार सिनेमात ऋषी कपूर आणि जुही चावला ही जोडी दिसली होती. जादू, साजन का घर, येना बिना डिका, बोल राधा बोल यासारख्या अनेक हिट सिनेमाच्या यादीत जी जोडी हिट ठरली ते आता पुन्हा एकदा एक हिट सिनेमा देण्यासाठी सज्ज झाली आहे. ऋषी कपूर आणि जुही चावला ही जोडी तब्बल 22 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावरती झळकणार आहे. हितेश भाटिया दिग्दर्शित कौटुंबिक सिनेमात ही जोडी दिसणार आहे. याचं चित्रीकरणही सुरू झालं आहे. अद्याप सिनेमाचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. एक काळ सिल्वर स्क्रीन गाजवलेल्या या जोडीला पुन्हा एकदा ऑनस्क्रीन पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांची उत्सुकता निश्चितच वाढली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. टीम इंडियाने हाँगकाँगवर 26 धावांनी मात करून आशिया चषकात विजयी सलामी दिली आहे. या विजयासाठी हाँगकाँगने भारतीय संघाला संघर्ष करायला लावला. या सामन्यात भारताने हाँगकाँगला विजयासाठी 286 धावांचं कठीण आव्हान दिलं होतं. पण हाँगकाँगच्या नजाकत खान आणि अंशुमन रथने 34 षटकांत 174 सलामी देऊन भारतीय गोलंदाजांना घाम फोडला. अखेर कुलदीप यादवने रथला आणि खलील अहमदने नजाकतला लागोपाठच्या षटकात माघारी धाडून सामन्याला कलाटणी दिली. त्यानंतर हाँगकाँगला 50 षटकांत 8 बाद 259 धावांचीच मजल मारता आली. भारताकडून अखिल अहमदने वन डे पदार्पणात 3 विकेट्स काढून सामना गाजवला. यजुवेंद्र चहलने 3 तर कुलदीप यादवने 2 फलंदाजांना माघारी धाडलं. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. पोलीस जोमात तर नगरपालिका कोमात काही असेच चित्र चिखली शहरात दिसून येत आहे. तर सध्या चिखलीकर मात्र फार खुश झाल्याचं चित्र दिसत आहे. पाहुयात काय आहे ही बातमी. चिखली शहराला वाढते अतिक्रमण आणि वाहन यांच्याद्वारे बेशिस्त पार्किंग होत असल्याने या समस्येपासून चिखलीकर बऱ्याच वर्षांपासून त्रस्त आहेत. मुख्य रस्त्यावर वाढते अतिक्रमण आणि बेशिस्तपणे रोडवर केलेल्या वाहनांच्या पार्किंगमुळे पायी चालणे देखील कठीण होत असे. अशातच काही दिवसांअगोदर चिखली पोलीस स्टेशन ठाणेदारपदी नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ यांनी स्वतःच्या ठाणेदारपदाच्या जबाबदारीची लोकांना माहिती करून दिली. चिखली नगरपालिकेची कोणतीही मदत न घेता ते स्वतः आपल्या ताफ्यासह रस्त्यावर उतरले आणि मुख्य रस्त्यावर व्यावसायिकांनी केलेले दुकानासमोरील अतिक्रमणावर आणि बेशिस्त वाहन चालकांवर कठोर कारवाई करताना ते दिसून आले. पोलीस प्रशासनाने स्वतःहून केलेल्या या कारवाईबद्दल इथले सामान्य नागरिक मात्र सध्या तरी खुश दिसत आहेत. चिखली पोलीस स्टेशनच्या वतीनं नवनियुक्त ठाणेदार चिखलीचे आदरणीय गुलाबराव वाघ साहेबांनी या ठिकाणी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी ट्रॅफिकबद्दलची भूमिका घेतलेली आहे की ट्रॅफिकमुळे होणारा जो अडथळा आहे, मग दुकानदार असतील, त्यांचे स्टॉल्स असतील किंवा ज्या गाड्या उभ्या राहतात त्या गाड्याच्या संदर्भामध्ये आणि ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये या ठिकाणी चकचकीत रस्ते केलेले, शिस्त लावलेली आहे. त्यांचं चिखलीकर या नात्याने मी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील भावी वाटचालीस कोटी कोटी शुभेच्छा या ठिकाणी देतो. आम्ही नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी ही कारवाई संयुक्त केल्याचे सांगितले. गणेश उत्सवाच्या काळामध्ये चिखली शहरातील मुख्य रस्त्यांवर फेरीवाल्यांनी फेरीवाले विक्रेते यांचे अतिक्रमण वाढल्याच्या तक्रारी नगर परिषदेला प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने सुद्धा यामध्ये आक्रमक पाऊल उचलून अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतलेली आहे.
त्याच मोहिमेला त्याच त्यांच्यासोबतच चिखली नगर परिषदेचे कर्मचारी पदाधिकारी आम्ही सर्व मिळून विसर्जन मार्गावरचं अतिक्रमण प्राधान्याने पहिले काढणार आहोत. त्यानंतर नगरपालिका हद्दीतील इतर रस्त्यांवरचे अतिक्रमणसुद्धा काढण्यात येतील. यासाठी नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे, अन्यथा नगर परिषदेमार्फत कडक पावले उचलण्यात येतील. कधीपर्यंत? दसऱ्यापर्यंत. परंतु आम्ही या त्यांच्या शब्दांचे खंडन केले तेव्हा त्यांनी याला उत्तर देताना आम्हाला आश्वासन दिले की येत्या दसऱ्यापर्यंत शहरातील सर्वच अतिक्रमण नगरपालिकेच्या वतीने काढण्यात येईल. मागील 2-3 महिन्यापासून चिखली बसस्थानक परिसरामध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्यानं सामान्य जनतेची समस्या वाढली होती आणि त्यावर वारंवार वर्तमानपत्रामध्ये बातम्यासुद्धा प्रकाशित झाल्या होत्या. सामान्य जनतेला होणारा त्रास लक्षात घेऊन आज चिखलीचे ठाणेदार गुलाबराव वाघ हे त्यांच्या सहकार्यासह चिखली बसस्थानक परिसरापासून चिखली बसस्थानक परिसर ते शिवाजी शाळा आणि शिवाजी शाळेपासून शिवाजी पुतळ्यापर्यंत रस्त्यावरील पूर्ण अतिक्रमण त्यांनी आज काढलं. ही त्यांची बाब खरंच कौतुकास्पद आहे आणि यातून सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, बुलढाणा. विद्यमान बचत गटाच्या महिला निकृष्ट आहार मुलांना देऊन त्यांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. चंद्रपूर जवळच असलेल्या नाकोडा येथील अंगणवाडीत मुलांना आळ्यायुक्त आहार दिला जात आहे. चंद्रपूर जवळच असलेल्या नाकोडा येथील अंगणवाडीत मुलांना अळ्यायुक्त आहार दिला जात असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. अंगणवाडी केंद्र क्रमांक 5 आणि 8 मध्ये हा प्रकार आढळून आला. वर्षानुवर्ष एकाच बचत गटाला हे काम दिले जात आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे इतरांना संधी दिली जात नाही याचाच फायदा उचलत विद्यमान बचत गटाच्या महिला निकृष्ट आहार मुलांना देऊन त्यांच्या आरोग्याशी खेळ करत आहेत. खिचडीमध्ये अळ्या तर चण्यामध्ये किडे सापडले. आर्थिक फायदा लाटण्यासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात आहे. हा संतापजनक प्रकार पालकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याची ग्रामपंचायतकडे तक्रार केली. विशेष म्हणजे याच गावात जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे हे राहतात. झाडे मैं ग्राम पंचायत सदस्य हूँ और यहाँ पे जो समृद्धि महिला बचत गट है वो यहाँ पे खिचड़ी आहार पुरवठा करती है और यहाँ पे 8 दिन से कीड़े दिख रहे बोलते हैं खिचड़ी में. और ये जो कार्य करती है पूर्णिमा दुबे, इन्होंने मुझको फ़ोन करके बुलाया कि आंगनबाड़ी की खिचड़ी में कीड़े आ रहे, ये आ रहे, हो रहा. सब मेम्बरों को बुलाया उन्होंने और ये माता लेके आई थी बच्चों को, वो खिला रही थी तो उनको ये कीड़ा दिखा. हमारा कहना है कि जो समृद्धि महिला बचत गट 7 साल से खिचड़ी का टेंडर चला रही है, एक ही महिला बचत गट को ये रोजगार मिल रहा है, तो हमारा सभी ग्राम पंचायत सदस्यों का कहना है कि एक जो 8-10 बचत गट है उनको ये देना चाहिए. 8-10 बचत गट को रोजगार मिलेगा, एक ही बचत गट इसमें नहीं इन्वॉल्व होना चाहिए. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाइन्स वर. सार्वजनिक क्षेत्रातील 3 सर्वात मोठ्या बँकांचे होणार विलीनीकरण, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींची घोषणा. इंधन दरवाढीला लागला ब्रेक, आकडेवारीत कोणतीही वाढ नाही. भीमा कोरेगाव प्रकरणी आज पोलीस सर्वोच्च न्यायालयात सादर करणार पुरावे. राफेल विमान प्रकरणी काँग्रेस करणार गौप्य स्फोट. आणि दम असेल तर वेगळे लढून दाखवावे चंद्रकांत पाटील यांचं आवाहन. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.